आए दिन पुलिस की छवि को लेकर बेदाग रखने के लिए कुछ पुलिसकर्मी अच्छा कामकाज कर रहे हैं। जी हां, कोतवाली पुलिस थाने की महिला पुलिसकर्मी ज्योति पांतावने को गांधीगेट मेल में 45,000 नोटों से भरा हुआ एक बैग मिला था। ईमानदारी का परिचय देते हुए ज्योति पांतावने इस महिला पुलिस ने बैग को मालिक को ढूंढकर वो बैग उसे दे दिया। अच्छा ईमानदारी से किए गए काम की सराहना करते हुए शिवसेना के नेता किशोर कुमेरिया इन्होंने ज्योति पांतावने इस महिला पुलिस का सम्मान किया। नागपुर शहर का बहुत बड़ा विस्तार हो रहा है, ऐसे में नागपुर शहर में गुंडागर्दी भी बढ़ रही है, जिससे पुलिस के काम करने के तौर तरीके से नागरिकों में संभ्रम है। एक तरफ पुलिस प्रशासन पुलिस की अच्छी छवि होने के लिए अच्छा काम भी कर रही है। जी हाँ, हम बात करने जा रहे हैं महल चौक कोतवाली पुलिस थाने के उस महिला पुलिसकर्मी की, जिसे गांधी गेट महल के पास एक 45,000 रुपये से भरी बैग मिली थी। उस महिला कर्मी ने उस पैसों की बैग को पुलिस थाने ले गई, बाद में बैग मालिक को ढूंढ निकाला और बैग मालिक को सही सलामत 45,000 रुपयों का बैग वापस किया। कोतवाली पुलिस थाने की उस ईमानदार महिला कर्मी का नाम ज्योति पांतावने है। ज्योति द्वारा दिए गए ईमानदारी का परिचय से पूरा शहर ज्योति पांतावने के कामों की सराहना कर रहा है। इसी श्रृंखला में शिवसेना के नेता किशोर कुमेरिया इन्होंने अपने कार्यकर्ताओं के साथ कोतवाली थाना जाकर ईमानदार ज्योति पांतावने को दुर्गा माँ की चांदी की प्रतिमा भेंट की और पुष्प गुच्छ देकर उसका सम्मान किया। बाइट किशोर कुमेरिया। कौन कहता है कि आसमां में सुराग नहीं होता, एक पत्थर तो तभी से उछालो यारो। शहर में पुलिस अच्छा काम कर रही है, पुलिस की छवि अच्छे कामों से बदल रही है। महिला पुलिसकर्मी ज्योति पांतावने को इनबीसी न्यूज की ओर से ढेर सारी बधाइयां। या कोरोनाच्या महामारीमध्ये आणि उपासमारीमध्ये आर्थिक व्यवस्था जिथे आपल्या शहराची कोलमडली आहे, अशा परिस्थितीमध्ये या कोतवाली पोलीस स्टेशनच्या तो ज्योतिताई पांतावने यांना पैशाची 45,000 रुपये पैशाची बॅग सापडली, आणि अशा आर्थिक परिस्थितीच्या अडचणीत स्वतःचा विचार न करता दुसऱ्याचाही विचार करून जीवन जगण्याचं काम ज्योतिताईच्या माध्यमातून झालं। त्यांनी एक माणुसकीचं दर्शन घडवलं आणि दुसऱ्यांचा विचार करून ते पैसे पोलीस स्टेशनला परत दिले। हे काम अतिशय उल्लेखनीय आहे, याच्यामधून बाकी समाजाच्या लोकांनी बोध घेण्यासारखं आहे। आणि म्हणूनच मी किशोर कुमेरिया म्हणून आमच्या मित्रपरिवार म्हणून ज्योतिताई पांतावने पूर्ण पोलीस विभागाच्या माध्यमातून त्या शिपाई यांच्या माध्यमातून त्यांचं या ठिकाणी स्वागत करणे आणि एक आज जो नवर्र है तीन एक दुर्गा माते की मूर्ति देवन सन्म्न यठिका के प्रकारे पुलिस हा देशाचा उत्कर्ष वाढवणारा मोठा घटक है। आणि या कोरोनाच्या मागील 7 महिन्यापासून कोरोनाच्या महामारीमध्ये संपूर्ण पोलीस विभागाने स्वतःच्या जेव्हा म्हणजे लोक घरात होते, जेव्हा लोक घाबरत होते अशी परिस्थिती होती, तेव्हा संपूर्ण पोलीस विभागाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांचं रक्षण केलेलं आहे। आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने ज्योतिताईच्या माध्यमातून आणि संपूर्ण पोलिसाचं पोलीस विभागाचं या ठिकाणी आम्ही स्वागत करण्यासाठी आलेलो आहोत। त्यांचं या ठिकाणी स्वागत प्लस या अशा काळामध्ये जिथे लोक आपापला फक्त विचार करत आहेत, स्वतःसाठी जीवन जगण्याचा विचार करत आहेत, त्या पोलीस विभागांनी या आधी 7 महिन्यापासून लोकांची रक्षा करण्याचं काम ज्यांनी केलं आहे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, आणि आज ज्योतिताईच्या माध्यमातूनच परत लोकांचा विचार करून जे पैसे त्यांना सापडले ते पैसे पोलीस स्टेशनला जमा करून म्हणजे माणुसकीचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। अशाच पद्धतीने समाजाने सर्व क्षेत्राच्या लोकांनी जीवन जगत असताना माणुसकीचा धर्म समजून मानवधर्म समजून असंच जीवन जगणे हेच आपल्या देशातील सर्व संत महात्मा यांनी सांगितलेलं आहे, त्याच पद्धतीने सर्वांनी बोध घेण्याचं काम याच्या माध्यमातून करावं व आम्ही त्यांचा या ठिकाणी सन्मान केला आहे। त्यांचा या ठिकाणी धन्यवाद आणि आभार आम्ही या ठिकाणी मानतो।